पडता पडता सावरले। चंपकने आजोबांना बाजूला नेऊन बसवले, पाणी दिले। चूक मुलाने कबूल केली, पण चूक आपलीच समजून चंपकने आजोबांची माफी मागितली। आजोबांनी शाबासकी दिली। चंपकने गाडी जवळ कचरा कुंडी ठेवली। केळी खाऊन लोक साली कचरा कुंडीत टाकू लागले। नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागली। पहा मुलांनो, ही कचरा गाडी आहे बरं का। काही शहरांमध्ये आणि काही गावांमध्ये अशा प्रकारच्या कचरा गाड्या येतात, ज्या ओला आणि सुका कचरा वेगळा करून घेऊन जातात आणि मग त्याचं खत तयार होतं बरं का। मग अशा प्रकारे सडक साफ राहू लागली। चंपकला आनंद झाला। काय मग मुलांनो, आवडली ना चंपकची गोष्ट। तुम्ही पण असं चंपकसारखंच गुणी आणि समजदार व्हायचं बरं का। आता या धड्याच्या शेवटी हे काही शब्द दिलेले आहेत, हे शब्द तुम्ही वाचायचेत आणि छान अक्षरात लिहून पण काढायचेत। आपण भेटू पुढच्या पाठाला।